नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळी सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी आणि आज विषय आहे आपला, तुमचा आवडीचा विषय आहे, खेळ करू शिकू. आज ज्याला साक्षरता अंतर्गत आपण आज एक चित्रकथा आणि किंवा चित्रवाचन आणि त्याचे कसं करणार आहोत, तर एक छोटीशी गोष्ट आहे आपल्याला, मी अशी तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट आहे पाण्याविषयीची गोष्ट आहे, म्हणजे पाणी म्हणजे जीवन. तर पाणी म्हणजे जीवन कसं काय आहे आपलं, तर आपण पहा, आपल्या प्रत्येक गोष्ट पाण्याशिवाय आपली होत नाही. आपल्या घरात पहा कोणती गोष्ट, म्हणजे आपल्याला स्वच्छतेच्या विषयासाठी पाणी आवश्यक आहे, पिण्यासाठी आहे, किंवा झाडांना पाणी आवश्यक आहे, आणखी कशा कशासाठी असते पहा, तर आपण भांडी धुणे, आपण जे म्हणतो की कपडे वगैरे सगळं जे गोष्टी करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. असं कोणतीही गोष्ट नाही की जे आपण पाण्याशिवाय करू शकतो, बरोबर आहे. तर हे पाणी कसं जीवन आहे, तर ही एक छानशीशी चित्रकथा आपल्याला, ह्या तुम्हाला इथे चित्र काही दिसत आहेत त्यातून तुम्हाला थोडक्यात समजत असेल की पाण्याचं किती महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. तर इथं आपल्याला पहा, पहिलं एक चित्र आहे याच्यामध्ये पहा, मी पहिल्यांदा तुम्हाला चित्र दाखवत आहे की इथं छान आकाशात आभाळ आलेलं आहे, कडा ढग आलेले आहेत पहा, आणि आता पावसाची येण्याची आता तयारीच आहे, अशा प्रकारे इथं वातावरण तयार झालेलं आहे. इथं ही मुलं पहा झाडांना पाणी घालत आहेत आणि ते पण भांड्याच्या साह्याने, म्हणजे त्यांच्या हातात पहा एक वॉटर पॅक सारखं भांड आहे थोडस, तर त्याच्या साह्याने ते झाडांना पाणी घालत आहे. त्याच्यानंतर इथं पहा छान अशी हिरवीगार झाडं झालेली आहेत, नदी नाले वाहत आहेत, इथं पहा नळ सोडलेला आहे खाली, आणि इथं दुष्काळासारखी परिस्थिती थोडीशी दिसते पहा, म्हणजे पाणी पूर्ण असं आटलेलं आहे असं, आणि काही थोडासा असा प्रवाह पाण्याचा दिसत आहे जाताना. इथं पहा झाडं पाण्याच्या अभावाशी सुकलेली दिसत आहेत तुम्हाला, आणि इथं सुद्धा पहा अशा नदीच्या काठी काही अशी झाडं अशी दिसत आहेत. परंतु या सगळ्या ह्याच्यातून एक छानशी अशी गोष्ट आहे पहा, एक चित्रकथा तयार होणार आहे, ती अशी आहे की म्हणजे पाणी म्हणजे जीवन, गोष्टीचं नाव आहे पाणी म्हणजे जीवन. तर पहा आकाशात जेव्हा ढग तयार होतात आणि पावसाला सुरुवात होते, तेव्हा पहा पाऊस किती छान, आणि या पावसामुळे प्रत्येक गोष्ट अशी छान छान अशी हिरवीगार बनत असेल, मग झाडे असो किंवा पक्षी असो किंवा आपण पहा नदीच्या गावाच्या काठी अशी एखादी नदी ओढा वाहत असेल तर तो सुद्धा असा पाण्याने पाऊस पडला की असा भरून वाहत असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात, कधी घडतात, जेव्हा हे सगळं पाणी चांगल्या प्रकारे पाऊस चांगला पडतो तेव्हा. परंतु जर आपण ते पाणी जर असं वाया घालवलं, जसं इथं नळ सोडलेला दिसत आहे आणि तो नळ तसाच चालू राहिला, तर आपलं पाणी काय होणार आहे, संपून जाणार आहे टाकीमधलं. किंवा जर आपण जर एखाद्या दुष्काळ पडला म्हणजे पाणी, तर ही झाडं सुद्धा अशी वाढणार नाही चांगली. त्यावेळी आपण पहा इथं पहा छोटासा प्रवाह तयार झालेला आहे आणि पाण्याच्या अभावी पहा झाडं सुद्धा वाढत नाहीत, म्हणजे जेव्हा पाणी नसतं तेव्हा पहा ह्या मुलांवर कशी वेळ आलेली आहे, तर झाडांना पाणी घालण्याची वेळ आलेली आहे. परंतु जेव्हा, म्हणजे यातून एकच गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा निसर्गाचा पाऊस पडतो, म्हणजे नैसर्गिक पाऊस पडतो, तेव्हा आपण पावसामुळं जे झाडं वाढतात ती चांगल्या प्रकारे वाढतात, आणि आपण हातानं पाणी जर किती पण दिलं तर ती झाडं काही एवढी व्यवस्थित वाढत नाहीत. म्हणजे निसर्गाचं जे आहे, निसर्गाची देण जी आहे पाऊस, तर ती पाऊस आहे, तर त्याच्यामुळेच आपला सगळा निसर्ग छान छान असा फुलून येतो, बरोबर आहे, हिरवागार होतो. आणि तेच पाणी जर आपण वाया घालवलं तर काय होणार आहे, आपोआपच वाया जर पाणी घालवलं असं नळाद्वारे वाया जाणार आहे ते पाणी, कशाच्याच कामात पडणार नाही, किंवा तर दुष्काळ पडू शकतो अशा वेळी. काही वेळा जर पाणी जर पाऊस नाही पडला तर दुष्काळ होऊ शकतो की नाही. आणि पाणी कधी पाऊस कधी पडणार आहे, तर जेव्हा जास्त झाडं तुम्ही लावाल आणि ते जगाल, ते झाडं जगली पाहिजेत. म्हणजे काय पाऊस कसा पडत असतो, जेव्हा झाडं ही आपला थंडगार हवा असते की ढगांना लागते, तेव्हा ढगातून पाऊस पडत असतो, तो मग नदी नाल्या ओढ्यांना असं जाऊन सागराला मिळतो, पुन्हा सागराच्या पाण्याची वाफ होते. हे जलचक्र आहे, आणि हे जलचक्र कधी साध्य होईल तुमचं, तर जेव्हा तुम्ही झाडं भरपूर लावाल. आणि इथंच तुम्हाला समजून मिळते पहा झाडा पाण्याचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे, म्हणजे झाडं सुद्धा बिना पाण्याची वाढू शकत नाही. पाऊस जेव्हा पडतो तेव्हाच ती छान अशी बहरतात
आणि तुम्ही हाताने दिलेले झाड पाणी दिलेल्या झाड जेवढी फारशी वाढ चांगल्या प्रकारे होत नाही, जेवढा पावसाने पावसाच्या पाण्याने ती झाडं चांगली निपसतात जोपासतात जगतात तेवढे आपल्या कृत्रिम पाण्याने म्हणजे आपण जे घालतो त्या पाण्याने काही जास्त चांगल्या प्रकारे वाढत नाहीत। हीच गोष्ट याच्यातून आपल्याला सांगायची आहे की पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्याचं महत्व समजून घ्या, पाणी आपल्या वाचवा म्हणजे त्याचा अपव्यय करू नका, सांडू नका विनाकारण, जेवढं पाहिजे गरजेपुरतं तेवढाच त्या पाण्याचा वापर करा, विनाकारण न सोडू नका इथं आपल्याला दिसत आहे। तर हे या गोष्टीतून या चित्रातून आपल्याला एक छानशी मी चित्रकथा तुम्हाला सांगितलेली आहे, तर त्या चित्रकथाचंच नाव आहे पाणी म्हणजे जीवन, आणि ते तुम्ही पाण्याचं महत्व जाणलं पाहिजे आणि झाडांचं सुद्धा महत्व त्यामुळे समजलं पाहिजे। झाडं सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहेत, झाडांचं सुद्धा महत्व आहे, झाडं जगली तरच आपल्याला पाऊस आपल्याला येणार नाही म्हणजे मिळू शकणार आहे हे याच्यातून लक्षात घ्यायचं आहे। तर छान अशी गोष्ट आपण मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता आपल्याला पहा माझी कृती आहे याच्यामध्ये रंग भरा म्हणजे पाणी म्हणजे जीवन, तर मी अशा प्रकारे रंग भरलेला आहे थोडीशी छान, तुम्ही सुद्धा असं शेड करा, तुम्हाला जे आवडत असणारे कलर ते सुद्धा तुम्ही भरू शकता, खडूचे भरा स्केच पेनचे भरा आणि असं छान हे पाणी म्हणजे जीवन हे घोषवाक्य आहे ते अशा प्रकारे तुम्ही रंगवा। तर पहा मित्र हो, मला वाटतं ही छोटीशी चित्रकथा मी होती आणि चांगल्या प्रकारे मी तुम्हाला आवडेल अशा भाषेत आणि समजेल अशा भाषेत सांगितलेली आहे, ती नक्कीच तुम्हाला समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल, आणि जर आवडली असेल तर मित्र हो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।